भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ज्या महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्ष मुघलशाही पद्धतीने एकतर्फी सरकार चालवले, ज्याप्रमाणे महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला खीळ बसवली, विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचे वैधानिक मंडळ बंद केले, शेतकरी शेतमजुरांचे अनुदान बंद केले, गरीब कल्याणाच्या योजना बंद केल्या, त्या आघाडीच्या नेत्यांनी सत्तेत यायचे स्वप्न बघू नये. खरं तर अजित पवार साहेबांना स्वप्न पडायला लागले आहेत. आता ते कधीच सत्तेवर येणार नाही अशी परिस्थिती आहे. कारण ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्ष मोगलशाही सारखं आणि एकतर्फी सरकार चालवलं, 2.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला खीळ बसवली, विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्राचे वैधानिक मंडळं बंद केले, शेतकरी शेतमजुराचे अनुदान बंद केले, गरीब कल्याणाच्या योजना बंद केल्या, आणि त्या महाविकास आघाडी सरकारने आता त्या नेत्यांनी सत्तेमध्ये येण्याचे स्वप्न मात्र आता बघू नये असं मला वाटतं. सरकार त्याचा योग्य पद्धतीने जे काही रिपोर्ट असतील त्या रिपोर्टवर कारवाई करेल. कारण सरकारकडे रिपोर्ट जात असतो आणि त्या रिपोर्टवर सरकार अलर्ट असतं असं मला वाटतं. नक्षलवाद्यांनी काय आरोप केला मला माहिती नाही, पण PFI सारखी संघटनेवर बंदी आणणे म्हणजे भारताला वाचवणे आहे. भारत देशाला वाचवायचं असेल तर PFIवर बंदी आणणे अत्यंत आवश्यक होतं. ते त्या ज्या पद्धतीने ते या ठिकाणी या देशाविरुद्ध आणि महाराष्ट्रामध्ये देशामध्ये इतर राज्यामध्ये ज्या पद्धतीने PFI आपलं जाळं पसरवून टार्गेटेड त्या ठिकाणी काम करायचे आणि अशा संघटनांना यापूर्वीच त्या ठिकाणी मुस्कटदाबी करायला पाहिजे होती, पण योग्य आत्ता पद्धतीने झाला आहे. काँग्रेस सरकारच्या काळात PFI सारख्या संघटना फोफावल्या. मी माननीय मोदीजींचा, अमित भाई आणि सर्व आमच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा आभार मानतो की PFIच्या संघटनेवर आणि आत्ता तर माझी विनंती आहे, जिथे भेटेल तिथे झोडून काढलं पाहिजे आणि प्रचंड मोठ्या कारवाया केल्या पाहिजे. यानंतर अशा संघटना या देशामध्ये तयार होऊ नये अशी सुद्धा माझी मागणी राहील.